महाराष्ट्रामध्ये जे दोन राजकीय ॲक्सिडेंट झाले होते, स्थित्यंतर झाले होते, महाराष्ट्र हे कधीच विसरू शकणार नाही। म्हणजे ती दोन महाराष्ट्रातले प्रसंग असे आहेत की तुम्हाला कळायच्या अगोदर तुमच्यापासून ते फरार झालं होते आणि ते अशा पद्धतीनं फरार झाले होते की तुम्ही कल्पना करेपर्यंत ते त्यांच्या कुटुंबाचे नव्हते, त्यांच्या नेत्यांचे नव्हते, कार्यकर्त्यांचे नव्हते आणि सगळ्यात महत्त्वाचं शेजाऱ्यापाजाऱ्यांचे सुद्धा नव्हते। आणि हे सगळे बाजूला ठेवले तर नवरा बायकोचा नव्हता आणि बायको नवऱ्याची नव्हती अशी परिस्थिती होती। आणि त्याच प्रसंगामध्ये सरकारमध्ये ज्या पद्धतीची घडामोड झाली आणि जे मुख्यमंत्री पदावर बसण्यासाठी इच्छुक होते त्यांना तर धक्का बसलाच, पण ज्यांनी सांगितलं होतं आपल्याला सत्तेत बसायचं आहे ते सुद्धा म्हणजे आश्चर्याचा धक्का सुद्धा त्या शब्दापाशी येऊन थांबतो जिथून आश्चर्य सुपरफास्ट 250 स्पीडनं पळत असेल। हे असे दोन प्रसंग असे आहेत की ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचे आणि एकाच टर्ममध्ये निवडून आलेले आमदार तेच होते ज्यांना दोन वेगळे प्रसंग पाहण्याचं भाग्य आपल्या महाराष्ट्रामध्ये लाभलं। आणि दुसरा प्रसंग असा आहे की तुम्हाला तो प्रसंग ज्यावेळेस समजला होता, तुम्ही त्या देशात राहता, त्या राज्यात राहता आणि कदाचित तुमच्यावर सुद्धा विश्वास बसणार नाही किंवा आमच्या टेलिव्हिजन माध्यमाला अर्थात आपल्या टी व्हीला मुंग्या लागल्या की काय, किंवा हे काहीतरी वेगळंच झालंय अशा पद्धतीचं चित्र महाराष्ट्रात त्या दोन प्रसंगावरून होतं। त्यातला पहिला प्रसंग पहाटेची अजितदादा पवारांची शपथ। अजितदादा पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत सत्ता स्थापन केली, अर्थात भाजपने राष्ट्रवादीसोबत संसार केला किंवा राष्ट्रवादीने भाजपसोबत संसार अचानक रात्री मध्यरात्री काय घडामोड अशी घडली जी काकाला माहीत नव्हती, का काकानंच पुतण्याला सोडलं होतं, का हे काकाचाच गेम होता, प्लॅन होता, मागच्या 5 वर्षात बाहेरून पाठिंबा देणारे काका दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये अचानक सरकार काय होतंय नाही होतंय हे कळेपर्यंत पुतण्याला पाठवून शपथविधी होतो। पहाटेची साधारणतः 4:30-6 घटना असेल, पहाटे सगळ्यांना अचानक झटका मिळाला आणि साधारणतः 7:15-7:30 ज्यावेळेस ते पहिल्यापासूनच लाईव्ह होतं, पत्रकार सुद्धा सगळे झोपीतच होते, डोळे चोळत चोळत बातमी देत होते, म्हणजे पत्रकारांनी सुद्धा एवढे डोळे कधी चोळले नसतील त्या पहाटेच्या शपथेच्या वेळेस। सगळ्यांना साखर झोप काय असते हे त्या दिवशी कदाचित समजलं असेल, पण ज्या पक्षात अजित पवार काम करत होते त्या पक्षाच्या नेत्यांना आमदारांना सुद्धा ते असं म्हणायचे, आता झोपेचा सोंग घेतलं होतं, एक वेळेस तुम्ही झोपेतल्या गाढ झोपेतल्या माणसाला जागा करू शकता, पण सोंग घेतलेल्या माणसाचं असं अवघड असतं की तो फार डेंजर असतो। म्हणजे तसं आणि महाराष्ट्राची जी सर्वसामान्य जनता आहे त्यांना तर काहीच माहीत नव्हतं, त्यांना तर आश्चर्याचा धक्का होता, कारण जे देवेंद्र फडणवीस भाजप त्यांच्या हिटलिस्टवर एक नंबरचा शत्रू, त्याच्यासोबतच संसार थाटणं, पहाटेची शपथ घेणं, कदाचित मोदी सुद्धा गालात हसले असतील, शहानी सुद्धा 4 भिंतीच्या आत डान्स केला असेल, अशी ही राजकीय परिस्थिती ही महाराष्ट्राने कधीच अनुभवली नसेल आणि इतर राज्यांनी किंवा देशातल्या कारभाऱ्यांनी हे त्यांच्या कल्पनाशक्तीच्या बाहेरचं होतं, पण हे महाराष्ट्रात घडू शकतं। हळूहळू वेळ पुढे जात होता, 7:08 झाले, 8:09 झाले, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घेतलं गेली ह्या सगळ्या बातम्या, ज्या राजकीय कार्यकर्ते महिला पुरुष सगळे होते
ते तर अचंबित होतेच. मग ते राष्ट्रवादीचे असणं स्वाभाविक आहे. राष्ट्रवादीचे बरेच कार्यकर्ते तर गॅसवर, मी म्हणतो ऑक्सिजनसुद्धा त्यांना मिळाला नव्हता. सलाईन काय त्या म्हणजे कल्पनाच तुम्ही करू शकणार नाही. पण इतर पक्षाचे जे होते, सगळ्यात महत्त्वाचं शिवसेनेचे गॅसवर, काँग्रेसचे महागॅसवर, इतर तुमच्या माझ्यासारखेचं तर नुसतं टीव्हीवरच धक्के खात होते, ओके नाही. आणि नंतर कोरोनाचा धक्का बसला, त्याच्यामुळे अगोदरचा धक्का फार राजकीयदृष्ट्या तो मोठा होता. आणि तेवढ्या क्षणामध्ये अजित पवारांची जी चौकशीचा ससेमिरा होता, जो काय जलसंपदा विभागाचा घोटाळा होता, त्यांनी त्या फाईलच क्लिअर करून घेतली आणि मगच सत्तेत सहभागी झाले. फक्त त्यांचंही स्वप्न भंगलं आणि काकांनी दुपारपर्यंत असा काय गेम खेळले, पाया पडले, पाया पडायला लावलं. उद्धव ठाकरेंनाच फक्त विश्वास दिला की साहेब तुम्हीच मुख्यमंत्री होणार. आणि उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यामुळे एवढे अडचणी अडथळे आले की राजकारणामध्ये भाजपने ठरवलंच होतं की शिवसेनेला संपवायचं. तो जो काही काळ सुरू झाला, नंतर परत अजित पवार चुकले होते, वापस आले. अडीच वर्ष होतात न होतात तोपर्यंत दुसरा महाराष्ट्रामध्ये दणका बसला, तो शिवसेनेला. 40 आमदार फोडले गेले एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून. पण जे बदलीचं रॅकेट असतं 31 मे आणि 1 जूनच्या काळातलं, त्याच्यामध्ये तोड पाणी झालं नाही म्हणून जे काही कांड घडलं गेलं. कारण 28 मेचा जो उद्धव ठाकरे साहेबांनी जो अध्यादेश काढला होता GR आणि नौकर भरतीच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांना त्यांनी जे स्टॉप सेल केला, आणि मग 8 जूनला बघू म्हटले, तेवढ्या दरम्यानच्या काळात ह्यांना जगणं मुश्किल होतं. कारण प्रत्येक अधिकाऱ्याने पैसे देऊन ह्यांना बुकिंग केलं होतं, कोणाला कुठं पोस्टिंग पाहिजे, कोणाचं काय करायचं आहे, हे जसं वेगळ्या पद्धतीनं ठरलं गेलं होतं, ते मंत्र्यांच्या मनासारखं झालं नाही. आणि म्हणून ED आणि CBI अजून एक वेगळ्या एजन्सी ह्या तर ॲक्शन मोडवर होत्याच. पण ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस साहेब समुद्रातला मासा जिवंत नदीच्या डबक्यात टाकला, किंवा फक्त पाणी दाखवत होते माशाला, आणि मासा ज्या पद्धतीनं असा तडफड तडफड करायचा, असं देवेंद्र फडणवीस साहेब सत्तेपासून बाहेर होते म्हणून असं तडफड 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 करायचे. पण त्यांना बरोबर गेम साधता आला आणि त्यांनी बाहेर बसून विरोधी पक्षनेते म्हणून आमदार फोडण्याचं काम केलं आणि सत्तेमध्ये आले. ताबा मारला शिवसेनेवर आणि एकनाथ शिंदे साहेबांना आणि त्यांच्या 40 आमदार सोबतच्यांना गुवाहाटीला पाठवलं, विकत घेतलं. आणि ज्यावेळेस त्यांनाही कळलं की आता ते मुख्यमंत्री नाहीत, ते म्हणले मी महाराष्ट्राच्या राज्याच्या जे काही सरकार स्थापन होईल, जे की त्यांना माहीत झालं की मुख्यमंत्री ते होणार नाही, ते म्हणले मी सरकारला मदत करेन पण प्रत्यक्ष सरकारमध्ये सहभागी होणार नाही. म्हणजे जो नवरदेव फिक्स झाला होता, ज्याची साखरपुडा झाला, ज्याची हळद हे झाली, तारीख काढली, पत्रिका वाटल्या, प्रत्यक्ष कपडे खरेदी केले नवऱ्या मुलीचे, नवरी मुलीचे मोंडावळ्या वगैरे घातल्या, करवल्या सगळ्या आल्या, मंडपात उभे राहिले आणि लग्नामध्ये सावधान म्हणलं की नवराच पळून गेला. मग आई वडील, मुलीचे आई वडील एकदम अचंबित, मुलीचे आई वडील अचंबित. सगळ्यात महत्त्वाचं एकच दिवस जो मान असतो तो मामा नावाच्या प्राण्याला, तो मामा तर परेशानच. असं कसं काय अचानक झालं? तशी जी सिच्युएशन आहे ती देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नशिबाला त्या ह्याच्यामध्ये आली. आणि शेवटी एक नंबरचा नेता कधी 2 नंबरला फेकला गेला हे त्यांनासुद्धा कल्पना शक्तीच्या बाहेर आहे. म्हणून सध्या ते रील्स काढण्यात, पूर्वी मुख्यमंत्री होते ते गाणे काढून हाताशे हे करून, ते आणि सुधीर मुनगंटीवार ज्या पद्धतीनं फडणवीस वहिनींसोबत गाण्यामध्ये म्हणजे ते नृत्य करायचे, तसं आता उपमुख्यमंत्री झाल्यापासून तेच टिकटॉक स्टारला घेऊन जर वेगळ्यावेगळ्या रील्स करायला लागले वहिनी आणि सरकारी बंगल्यामध्ये. याच्यातून एक गोष्ट लक्षात घ्यायची, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या सध्याची अवस्था ही अस्थिर आहे
आता हे सुद्धा सरकार जे शिंदे फडणवीस साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रात सत्तेवर आलं आहे, महाराष्ट्राला दोन असे वेगळेवेगळे झटके देणारे हे दोन नेते, त्यातले देवेंद्र फडणवीसांनी दोनदा झटका दिला आणि पहिल्यांदा अजित पवारांनी दिला, नंतर एकनाथ शिंदेने दिला. त्याच्यामुळे ह्या दोघांनाही तिसऱ्याला नावं ठेवायची, चौथ्याला नावं ठेवायची, नैतिकता ह्यांच्यामध्ये नाही असं आपण मानू. परंतु मित्रांनो, या सगळ्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला आठवण याच्यासाठी करून देतोय की तुम्ही राजकारणाची परिस्थिती, पुढाऱ्यांची, पक्षाची आणि विचारांची ही एवढी क्षीण झाली की राजकीय संस्कृतीमध्ये विचारांना तिलांजली देऊन, सनातनी विचारांना बगलेत घेऊन, गद्दारीला कळवळून आणि बंडखोऱ्यांच्या हात फिरवत जर प्रेमाचा व्याभिचार होत असेल तर असलं शुद्ध घाणेरडं राजकारण हे कचराकुंडीपेक्षा किंवा घाणीच्या साम्राज्यापेक्षा वेगळं मानता येणार नाही. आणि ती जर चेहरा परिस्थिती आणि व्यवस्था बदलायची असेल तर ते प्रस्थापित सरंजाम आणि ताबा मारून बसले ते कुठल्याही पक्षाचे असू द्या, आपल्याला त्यांना बाजूला सरकून नवीन लोकांना संधी दिल्याशिवाय हे मिटणार नाही. म्हणून हे दोन धक्के तुम्हाला माहीत असले पाहिजेत म्हणून तुमच्यासोबत केलेला हा सगळा चर्चेचा संवाद. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.